मीटरशी ओळख भाग एक इंट्रोडक्शन टू मीटर पार्ट वन आज आपण शिकूयात की मीटर म्हणजे काय मीटर आणि सेंटीमीटरमध्ये काय संबंध आहे अरे रियांश आणि आयुष्यमान तुम्ही बसून वेळ वाया का घालवत आहात सराव करा कशाचा सराव अरे आपल्या शाळेत पुढच्या महिन्यात लांब बुडीची स्पर्धा आहे त्यामध्ये इतर शाळेची मुले देखील भाग घेणार आहेत तुमच्या वर्गात लांब उडी स्पर्धेत तुम्हा दोघांची निवड केली गेली आहे म्हणजे आम्हाला उड्या मारायच्या आहेत हो फक्त उड्या मारायच्या नाहीये तर इतर मुलांपेक्षा जास्त लांब उडी मारून जिंकायचं आहे उड्या मारण्यात तर आम्ही दोघेही चॅम्पियन होत त्यासाठी आम्हाला सरावाची आवश्यकता नाहीये ठीक आहे तर सांगा तुम्ही आत्ता किती मीटर लांब उडी मारता मीटरचा काय अर्थ आहे मीटर लांबी मोजण्याचे एक एकक आहे पण मॅडम वस्तूंची लांबी तर सेंटीमीटरमध्ये मोजतात ना वर्गामध्ये तर सरांनी हेच सांगितले होते हो लांबी सेंटीमीटरमध्ये मोजली जाते परंतु मीटरमध्येही मोजली जाते सेंटीमीटर लांबी मोजण्याचे एक एकक आहे अशा प्रकारे लांबी मोजण्याचे अजून एक एकक असते मीटर देखील त्यापैकीच एक आहे लांबी मोजण्यासाठी सेंटीमीटर एकक तर होते मग मीटरची आवश्यकता काय आहे वेगवेगळ्या एकांकाची गरज अशासाठी असते कारण लांबी वेगवेगळी असते सेंटीमीटर खूपच लहान आहे त्यामुळे त्याने छोटी लांबी मोजली जाते परंतु जास्त लांबी मोजण्यासाठी मीटरचा उपयोग केला जातो आम्ही विटांना सेंटीमीटरने मोजले होते विटेलाही मीटरने मापता येऊ शकते का नाही वीट लहान असते म्हणून तिला मीटरने मोजता येत नाही मीटरमध्ये त्याच वस्तूंची लांबी मोजता येते ज्या शंभर सेंटीमीटरपेक्षा मोठ्या असतात शंभर सेंटीमीटरपेक्षा मोठ्याच का त्यापेक्षा लहान का नाही कारण एक मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात किंवा आपण असेही म्हणू शकतो की एक मीटर शंभर सेंटीमीटर समान असतात म्हणजे जर एखाद्या वस्तूची लांबी शंभर सेंटीमीटर असेल तर आपण ती वस्तू एक मीटर लांब आहे असे म्हणायचे का अगदी बरोबर शंभर सेंटीमीटर असे का नाही म्हणत ठीक आहे चला तुम्हाला समजावते जर मी तुम्हाला या बागची लांबी मोजायला सांगितली तर तुम्ही कशाने मोजाल या छोट्याशा काडीने का या मोठ्या काडीने मी तर ह्या काठीनेच मोजेन का कारण ह्यामुळे खूपच लवकर मोजू शकेन काडीपेटीची काडी तर खूप वेळ वापरावी लागेल तुझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की ह्या लांब बाकाला ह्या काठीने मोजणे जास्त सोपे किंवा व्यावहारिक आहे हां अगदी तसेच मीटरने लांब वस्तू मोजल्या जातात आणि सेंटीमीटरने छोट्या वस्तू मोजल्या जातात आता समजले की लांब उडी मीटरमध्ये का मोजतात का कारण आपण लांब उडी मारली तर शंभर सेंटीमीटरपेक्षा तर जास्तच होईल जे मीटरमध्ये मोजणे जास्त सोपे किंवा व्यावहारिक आहे आता गप्पा खूप झाल्या चला चला उड्या मारून दाखवा आणि मग आपण त्या मोजूयात ठीक आहे पहिल्यांदा मी उडी मारतो मी किती लांब उडी मारली आत्ता मोजूयात तू दोन मीटर लांब उडी मारली आहेस आयुष्यमान तू ह्यापेक्षा जास्त लांब उडी मारू शकतोस का रियांश पाहताना खूप जास्त नाही वाटत प्रयत्न करतो अरे रेयांश तू तर आयुष्यमानपेक्षा जास्त लांब उडी मारली आहेस पण जास्त अंतर नाहीये मोजुयात म्हणजे समजेल रेयांश तू दोन मीटर दहा सेंटीमीटर लांब उडी मारली आहेस दोन मीटर का दहा सेंटीमीटर दोन मीटर दहा सेंटीमीटर मला नाही समजले मॅडम मीटरमध्ये सांगा किंवा सेंटीमीटरमध्ये सांगा अरे रेयांश लांबी एकाच एककाने सांगणे आवश्यक नाही दोन एककांनी देखील लिहिता येऊ शकते जसे तुझी लांब उडी दोन मीटर दहा सेंटीमीटर इतकी आहे याचा अर्थ झाला की तू दोन मीटर आणि दहा सेंटीमीटर एवढी लांब उडी मारली आहेस अच्छा आता कळाले रियांज माझ्यापेक्षा फक्त दहा सेंटीमीटरच तर जास्त लांब उडी मारली आहे मी थोडासा सराव केला तर अजून लांब उडी मारेन मला माहीत आहे तुम्ही दोघेही लांब उडी जिंकू शकता म्हणून तर तुम्हाला म्हणत आहे की सराव करा ठीक आहे आम्ही सराव करतो पण मागच्या स्पर्धेत जिंकल्याने किती लांब उडी मारली होती मागच्या स्पर्धेत सर्वात लांब उडी दोन मीटर ऐंशी सेंटीमीटरची होती आत्ता मी दोन मीटर लांब उडी मारू शकत आहे मला अजून ऐंशी सेंटीमीटर लांब उडी मारायची आहे हम्म आणि मला अजून सत्तर सेंटीमीटर लांब उडी मारावी लागेल अरे हे तर मागच्या वर्षीचे रेकॉर्ड आहेत यावर्षी कुणीतरी कदाचित त्यापेक्षा जास्त लांबही उडी मारू शकतो म्हणून सराव करत राहा आणि जास्तीत जास्त लांब उडी मारण्याचा प्रयत्न करा ठीक आहे मॅडम आज तुम्ही शिकलात की मीटर हे लांबी मोजण्याचे एक एकक आहे एक, एक मीटरमध्ये शंभर सेंटीमीटर असतात लांबी मोजण्यासाठी सेंटीमीटर व्यतिरिक्त मीटरचा उपयोग देखील करता येतो आणि एखाद्या वस्तूची लांबी मीटर आणि सेंटीमीटरमध्ये एकत्र लिहिता येऊ शकते जसे रेयांशने दोन मीटर दहा सेंटीमीटर लांब उडी मारली होती